नमस्कार, आज आपण तळणीचे मोदक कसे बनवायचे ती रेसिपी बघूया. त्यासाठी एक नारळ घेतलेला आहे खाऊन, एक अर्धा कप साखर ड्रायफ्रूट घेतलेली आहे, वेलची पावडर एक चमचा, केशर घेतलेले आहेत, ऑप्शनल आहेत केशर, तळण्यासाठी तूप एक कप, मैदा घेतलेला आहे एका नारळाला एक कप मैदा, हे प्रमाण आहे. आता आपण सारण बनवायला घेऊया मोदकाचं. तर त्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये तूप घालून घ्यायचं आहे. एक चमचा तूप घातलेलं आहे, त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत का ते परतून घ्यायचे आहेत, त्याचा थोडा मॉइश्चर घालून घ्यायचं आहे. आता ओला नारळ घालून घ्यायचा आहे आणि साखर घालून घ्यायची आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे पूर्ण कोरडे होईपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आहे, ह्याचा मॉइश्चर घालवायचं आहे पूर्ण. आणि आता थोडंसं केशरी कलर येण्यासाठी मी केशर घातलेलं आहे, थोडंसं ऑप्शनल आहे. आणि वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित कोरडं होईपर्यंत अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे, तळून घ्यायचं आहे. मस्त असं हे सारण करून घ्यायचं आहे मोदकाचं. बघा, एकदम कोरडं होईपर्यंत त्यातलं, कारण हे लाडू आहेत ना, हे 5 ते 6 दिवस आरामात बाहेर राहतात मोदक हे तळणीचे, कारण हे सगळं त्या सारणावर असतं. त्याचं ते सारण जर कोरडं झालं तरच हे 5-6 दिवस बाहेर राहू शकतं. आता आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी ह्या मैद्यात बाऊलमध्ये मैदा काढून घेतलेला आहे 1 कप एवढा, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आता मोहन घालायचं आहे. त्यामध्ये 1.5 चमचा एवढं तूप गरम करून घेतलेलं आहे, तुम्ही तुपाऐवजी तेलही घालू शकता. आणि एकदम कडक असं गरम करून हे पिठावर मैद्याच्या पिठावर घालून घ्यायच्या, ह्याऐवजी मैद्या आणि गव्हाचं पीठ तुम्ही अर्धा पण करू शकता. आता व्यवस्थित ह्याला पीठ चोळून घ्यायचं आहे, व्यवस्थित तेल पिठाला तूप म्हणजे, आणि गार पाणी घालून व्यवस्थित त्याचा डो बनवून घ्यायचा आहे. कडक असा थोडा, एकदम घट्टही नाही एकदम मऊही नाही, असा त्याचा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. थंड पाणी घालायचं आहे साधं नॉर्मल आपलं पाणी. आणि आता बघा अशा प्रकारे हा पिठाचा डो तयार झालेला आहे. बघा अशा प्रकारे असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि आता ह्याला 15 मिनटं रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे. बघा 15 मिनटं झालेली आहे, 15 मिनटानंतर बघा मस्त असे हे आपला पिठाचा गोळा एकदम तयार झालेला द्यायचा आहे. थोडे छोटे छोटे पुरीसारखे गोळे करून पुऱ्या लाटून घ्यायचे आहेत, अशा प्रकारे पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. आणि त्यामध्ये हे गार झालेले सारण भरून घ्यायचं आहे, मस्त असे पातळ असं लाटून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये साईज तुमच्या आवडीनुसार कमी मोठी लहान करा आणि अशा प्रकारे ह्याचे असे लाडू असे मोदक असे वाळून घ्यायचे. तशा प्रकारे मी आता सगळे असे बनवून घेते, आता ह्या दुसरा परत बनवून दाखवते तुम्हाला. मस्त हे तळणीचे मोदक होतात आणि अगदी मस्त प्रवासाला पण छान 5-6 दिवस बाहेर राहतात. बघा अशा प्रकारे हे बनवून घेतले. आता एका कढईमध्ये छोट्या तूप गरम करत ठेवलेलं आहे, मी छोट्या कढईमध्ये ठेवलेलं आहे कारण नाहीतर तूप वेस्ट जातं म्हणून. आणि त्यामध्ये हे गरम झालं की मध्यम आचेवर हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत, मस्त असे सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचे. साखरेचं प्रमाण मी 1/2 कप घेतलेलं आहे, तुम्ही तुम्हाला आवडत असेल जास्त तर थोडी जास्त घालू शकता, 1/2 कप एवढी घालू शकता. एका नारळाला 1/2 कप साखर बरोबर होते. आता हे व्यवस्थित सोनेरी होईपर्यंत मस्त असे तळून घ्यायचे आहेत खरपूस असे कुरकुरीत असे खुसखुशीत हे लाडू होतात, अगदी मस्त असे एकदम मस्त असे. बघा किती छान असे कुरकुरीत असे सारखे पलटत राहायचे अशा प्रकारे, म्हणजे त्याचा वरचा भाग असतो तो थोडा जाड असतो, तो तळायला थोडा वेळ घेतं म्हणून त्याला व्यवस्थित. बघा मस्त असे आता हे सोनेरी झालेले आहेत. आता ह्याला आपण थोडेसे टिश्यू पेपरवर काढून घेऊया. अशा प्रकारे मी आता हे सगळे लाडू बनवून घेते. आता हे मी सगळे लाडू बनवलेले आहेत. आता मस्त असे तुम्हीही बनवा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत, तेही पाहायला विसरू नका. आणि असे मस्त असे तळणीचे मोदक तुम्हीही बनवा आणि कमेंट्समध्ये सांगा मला कसे झाले ते. आणि बेल आयकनही दाबायला विसरू नका. आणि मस्त खा आणि स्वस्त राहा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.